कामोटे वसाहतीतील विविध सोसायट्यांमधील रहिवाशी बचत गटाच्या महिला आणि युवा व सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केलं. यावेळी या भागातील पाणी बिलाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामोटे येथील जनसंपर्क कार्यालयात यावेळी जुही अपार्टमेंट, सरिता संगम, मानसरो कॉम्प्लेक्स, नंदनवन पार्क सोसायटी, महिला बचत गट, गुजराती बांधव तसेच युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमास आरपीआयचे कोकण अध्यक्ष, नगरसेवक जगदीश गायकवाड, नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, के म्हात्रे, भाऊ भगत, रवी जोशी, तानाजी पाटील, शरद जगताप, हर्षवर्धन पाटील, नवनाथ भोसले, विनोद आटपाडकर, अनिल चव्हाण, हरिपाल बिस्ट आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.